मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिन मध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. काँग्रेसकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली. या यादीत 23 जणांच्या उमेदवारीबाबत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसनं जालन्यामधून कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली आहे, तर अनुजा केदार यांना सावनेरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत उत्तम समन्वय असून नाना पटोलेंशी माझा चांगला संवाद असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं. पटोलेंशी बोलून जागांची अदलाबदल केल्याचं देखील राऊत म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. 175 जागा जिंकून महाविकास आघाडी सरकार बनवेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. महायुतीच्या मुंबईतील जागांबाबत आज निर्णय होणार आहे. काल रात्री फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक झाली असून काही जागा शिवसेनेला देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. सेनेनं परस्पर उमेदवार जाहीर करून एबी फॉर्म दिल्यामुळे नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यादीत 15 जणांचा समावेश असून शिवडीमधून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या परिवर्तन महाशक्तीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकांसंदर्भात खलबत होणार आहे. महाविकास आघाडीत भोसरी विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याचं चित्र आहे. ठाकरे गटासोबतच पवार गटानंही दावा केल्यामुळे ही जागा नक्की कुणाला सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारतीय जनता पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यादीमध्ये 40 स्टार प्रचारकांचा समावेश आहे. लातूरच्या निलंग्यातून काँग्रेसमधून अभय साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी दिल्याबद्दल साळुंखे यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. अकोल्याच्या अकोटमधून माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील रस्सीखेच नंतर अखेर काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली. बीडच्या आष्टी मतदारसंघात महायुतीत तिकिटावरून आजी माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 दिवस बाकी असताना तिकिटाचा तिढा कायम आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. महाविकास आघाडीत अद्यापही उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दक्षिण नागपुरातून काँग्रेसकडून गिरीश पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पांडव यांना उमेदवारी जाहीर होताच नागपूरच्या मेडिकल चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. वाशिमच्या कारंजा मतदारसंघात मोठे राजकीय फेरबदल होणार आहेत. अजित पवार गटातील सई डहाके भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, तर भाजपचे ग्यायक पाटणी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. जळगाव मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जयश्री महाजनांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत निश्चित विजय मिळेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. आंबेगाव शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देवदत्त निकम सोमवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी मंजर बाजार समितीत निकम सभा घेणार आहेत. आंबेगाव शिरूर विधानसभेसाठी मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी सर्वांनी एकत्र बसून एका नावावर एकमत करून सांगा, त्यानंतर उमेदवार ठरवणार असं आश्वासन जरांगेंनी इच्छुकांना दिलंय. सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील वाद संपता संपत नाही. समीर भुजबळांनी कांदेंविरुद्ध नांदगावातून अर्ज दाखल केल्यानंतर कांदेंनीही येवल्यातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. नरहरी झिरवळ यांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाली. कल्याण डोंबिवली मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं बघायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली चारही जागा ठाकरे गटाकडे असल्यामुळे पवार गटाचे पदाधिकारी नाराज झालेत. चारही जागा हव्या असतील तर ठाकरे गटाला मदत करणार नाही असा इशारा पवार गटानं दिलाय. कल्याण पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्धव ठाकरेंकडून सचिन बासरेंना एबी फॉर्म देण्यात आलाय. अमित ठाकरेंना मनसेनं उमेदवारी दिली. येत्या 28 ऑक्टोबरला अमित ठाकरे अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी अमित ठाकरे सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत. शरद पवार गटात दौंडच्या उमेदवारीवरून तिढा कायम आहे. फॉर्म भरण्यासाठी केवळ 3 दिवस बाकी असताना उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. रमेश थोरात आणि आप्पासाहेब पवार इच्छुक असल्यानं पेच वाढलाय.
वर्ध्याच्या देवळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजेश बकाणे यांना नामांकन अर्ज दाखल त्यांनी केला। अर्ज दाखल करताना बकाणे यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। वाशिमच्या कारंजा विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अभिजित राठोड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। बंजारा समाजातील उमेदवार देऊन वंचितने दलित बंजारा मतांचं समीकरण साधण्याचा प्रयत्न केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी राजेश मुंडे या इच्छुक उमेदवाराने काँग्रेसचा उमेदवार म्हणून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। वाशिममध्ये वंचितचे तीनही मतदारसंघातील उमेदवार ठरले तर महाविकास आघाडीचे दोन मतदारसंघातील उमेदवार ठरलेत, मात्र महायुतीचा तीनही जागांवरचा सस्पेन्स कायम आहे। चोपडा विधानसभेतील राखीव जागेसाठी मोहरद येथील शिक्षण अधिकारी राजू तडवी यांना ठाकरे गटाकडून तिकीट जाहीर करण्यात आले। तडवी हे मुंबईतील आशिया खंडातील एकमेव पालिका शिक्षण अधिकारी म्हणून गावात कार्यरत आहेत। जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली। पोलीस स्टेशन समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। कालची घटना अतिशय वाईट न शोभणारी होती, वसंत देशमुखांचं वक्तव्य त्यांच्या वयाला तरी शोभणारं आहे का? देशमुखांवरती कारवाई व्हायला हवी अशी मागणी जयश्री थोरात यांनी केली। साकूर गावातलं भाषण माझी टिंगल करणारं होतं, सुजय विखेंची गेल्या काही दिवसातली भाषणं तपासा असं जयश्री थोरात यांनी म्हटलं। संगमनेरमध्ये सुजय विखेंच्या ताफ्यावर रात्री हल्ला करण्यात आला। वसंत देशमुखांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संगमनेरमधलं वातावरण तापलंय। ज्या पद्धतीनं वाहनांची तोडफोड केली ती बघता मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता असा आरोप विखेंनी केला। जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात, आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेनं पाहाल तर याद राखा असा इशारा व यशोमती ठाकूर यांनी दिला। सुनील तटकरेंनी जयश्री थोरातांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय। राजकारणाबाबत बोलायचं तर राजकीय मतभेद जरूर असतील, मात्र मनभेद नसावे, तसंच पातळी सोडून कुणीही बोलू नका असा इशारा त्यांनी दिला। जयश्री थोरातांवर टीका करताना वसंतराव देशमुखांनी जी पातळी सोडली ती त्यांची खरी संस्कृती आहे, अशा निष लोकांना जागा दाखवण्याची वेळ आली अशी टीका सत्यजित तांबेंनी केली। संगमनेरमध्ये विखे आणि थोरातांमधील संघर्ष विकोपाला गेलाय। गावागावात लावलेले सुजय विखेंच्या स्वागताचे बॅनर थोरात समर्थकांकडून फाडण्यात आले। धांतरफळमधील सभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला। महिलांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी 5 ते 6 जणांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। माजी आमदार अनिल गोटेंनी अंतरवाली सराडीत मनोज जरांगेंची भेट घेतली। धुळे मतदारसंघातून गोटे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले केदारनाथ आहेर हाती तुतारी घेत शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत गोसावी आणि केदा आहेर यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांना जोर आलाय। राजरत्न आंबेडकरांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। राज्यातील 29 जागांवरती मराठा मुस्लिम आणि दलित समीकरण जुळवण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती आंबेडकरांनी दिली। संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंची भेट घेतली। भाजप सोयीनुसार राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी संभाजीराजेंनी केला। भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष लढण्याची पवारांची तयारी आहे, यासाठी जरांगेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी जरांगेंची भेट घेतली। राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून सोबत असलेला मनसेचा शिलेदार शिवसेनेच्या गळाला लागलाय। पालघर विधानसभेचे मनसेचे उमेदवार उमेश गोवारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आदित्य ठाकरेंनी कोकण दौरा करण्यापेक्षा वरळी मतदारसंघात लक्ष द्यावं, वरळीत यावेळी नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा शिवसेनेच्या योगेश कदम यांनी केला। शेकापचे उमेदवार चित्रलेखा पाटील या फॉर्म भरण्यासाठी सायकलवरून गेल्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांनी टीका केली। 3 कोटींची कार घरी ठेवून सायकलवरून जात लोकांची दिशाभूल केल्याचा टोला त्यांनी लगावला। पुन्हा शरद पवार गटात परतलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अजित पवारांवरती हल्लाबोल केला। मी जिल्हा बँक वाचवण्यासाठी छातीवर मोठा दगड ठेवून तात्पुरता अजित पवारांसोबत गेलो होतो असं शिंगणे म्हणाले।
शिरीष चौधरी यांनी मंत्री अनिल पाटलांवरती हल्लाबोल केला. अमळनेरमधून पुन्हा विजयी होण्याचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांनी ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशींवरती टीका केली. वैशाली सूर्यवंशीने कधी आयुष्यात राजकारण पाहिलं नाही असं किशोर पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत. वाडूज एमआयडीसी पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. वाडूजच्या ओवेसिस चौकामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात ठेवण्यात आलाय. सोबतच नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 20 किलोच्या एका क्रेटच्या भावात 400 रुपयांची घसरण झाली असून एका क्रेटला 500 रुपयांचा भाव मिळतोय. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथे हिट अँड रनची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या 3 आरोपींनी 24 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यांना देण्यात आला होता. अद्यापही 8 आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय. पुणे नाशिक महामार्गावरती आंबेगाव तालुक्यातील पेठ जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अल्पवयीन मुलीला दुचाकी चालवण्यास दिल्यामुळे छत्रपती संभाजीनगरात वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीचा स्कूटी चालवण्याचा सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता व्हिडिओ, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भाजपच्या ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष रंजना उघडा यांनी पदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. आज संध्याकाळी त्या जिजाऊ संघटनेत प्रवेश करणार आहेत. आणखी अशाच काही घडामोडी आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.